भंडारा जिल्ह्यातून एक चकित करणारी घटना समोर आली आहे एका उंदराने घरात धुमाकूळ घातल्याने आग लागली आहे एक उंदीर दिव्याची जळती वाद घेऊन पळून गेल्याने घराला आग लागली आहे या उंदराने केलेल्या करामतीची सध्या गावभर चर्चा सुरू आहे मिळालेल्या अधिक माहितीनुसार लाखनदूर तालुक्याअंतर्गत येत असलेल्या बारवा मधील एका घरातील माझ्या देव देवासमोर पूजा करून दिवा लावण्यात आला होता याच दिव्याची वाद उंदराने पळवली आणि घराला आग लागून साहित्यांचे नुकसान झाले ही घटना लाखंदूर येथील वॉर्ड क्रमांक तीन मधील बुद्धेश्वर रघुनाथ रासेकर यांच्या घरी घडलीय घर बुद्धेश्वर रासेकर यांनी सकाळी देवासमोर पूजा पाठ करून दिवा पेटवून कामा निमित्त घराबाहेर गेले तेव्हा घरी आई पत्नी दोन मुले होती आई सुमित्रा घराबाहेर असताना तिला घरातून धूर येत असल्याचे दिसले घरात गेली तेव्हा घराला आग लागल्याचे दिसून येताच तिने आरडाओरड केला आरडाओरड करता शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली